जलमला अली तुलसीदास महाराज तुलसीदासजींचा जन्म झाला आणि जन्म झाल्याबरोबर पांच वर्षाच्या नंतर तुलसीदासजींचं वय फक्त पांच वर्षाचं आहे आणि पांच वर्षाचे असताना त्यांच्या जीवनातील आई वडील निघून गेले। तुलसीदासजीच्या जीवनामध्ये एक आश्चर्य घडलं होतं। तुलसीदासजी ज्यावेळेस जन्माला आले, जन्माला येताना प्रत्येक जण आपल्या घरामध्ये जर बाळ जन्मलं तर जन्माला आल्याबरोबर ते हसत करडत कसं कसं हसत करडत रडत ना। जन्माला आल्याबरोबर ते बाळ हसत करडत आपलं उत्तर आहे रडत। काय असतं महाराज माहिती का? आपल्या घरामध्ये जर एखादं लहान लेकरू जन्माला आलं तर ते स्वतः लेकरू रडत असतं पण आपण सगळे जण हसत असतो, बरोबर ना? कारण आनंद होतो ना आपल्याला, आपल्या घरी लेकरू झालं बाळ झालं सगळे जण आनंदात असतात आणि ते लेकरू रडत असतं। जसं हे रडायले बघा, पण ऐका आपण ज्यावेळेस जन्माला येतो त्यावेळेस आपण रडत असतो आणि आपले आई वडील हसत असतात। विषय निघाला म्हणून सांगेल, अरे ऐका, जन्माला आल्याच्या नंतर आपण स्वतः रडतो आई वडील हसतात, पण जीवन जगत असताना जन्माला आल्याच्या नंतर माणसानं असं काहीतरी कर्तृत्व केलं पाहिजे की ज्यावेळेस आपण मरू ना त्यावेळेस आपण हसत हसत मेलं पाहिजे आणि सगळं जग आपल्यासाठी रडलं पाहिजे। मी नाही बोलत, कबीरदास महाराज बोलतात। अरे कबीरा जब हम पैदा हुए जग हसे हम रो रो ऐसे ही कर कर चलो हम हसे जग रो रो। ज्यावेळेस आपण मरू ज्यावेळेस आपलं जीवन संपेल त्यावेळेस महाराज कमीत कमी तालुका रडला पाहिजे, नाही तालुका रडू द्या, कमीत कमी परिसरातले चार पाच गाव तरी रडले पाहिजे माऊली दादा, नाही चार पाच गाव रडू द्या, कमीत कमी गावातले लोक तरी रडले पाहिजे, बरं नाही गावातले लोक रडू द्या, कमीत कमी भावकी तरी रडली पाहिजे, नाही भावकी रडू द्या, आजूबाजूचे चार पाच घरे तरी रडले पाहिजे, अहो नाही बाजूचे रडू द्या, कमीत कमी घरातले तरी रडले पाहिजे। हो नाही तर एखाद्या वेळेस असं होतं माणूस मेला सगळ्याला आनंद होतो, बरं झालं मेलं, जिवंत होतं तोपर्यंत लई वैताग दिला। महाराज बघा ना, संत तुकोबा राय, संत ज्ञानेश्वर महाराज, संत आपले छत्रपती शिवाजी महाराज, किती वर्ष झाले हो त्यांना जाऊन? अनेक वर्ष झाले ना, किती वर्ष झाले, पण आज सुद्धा प्रत्येकाच्या मुखात त्यांचं नाव आहे। आज सुद्धा आपण प्रत्येक वेळेस कथा कीर्तनामध्ये माऊलींचा गजर करतो, तुकोबारायांचा गजर करतो, का? कारण आज ते जरी शरीर रूपाने आपल्यामध्ये नसले तरी सुद्धा कीर्ती रूपाने ते अजूनही आपल्यामध्ये आहे। ज्ञानोबारायांना जाऊन एवढे दिवस झाले तरी सुद्धा आजही आपण त्यांची आठवण करतो, सांगत होतो जन्माला येताना प्रत्येक मुलगा रडत रडत जन्माला येतो, पण ऐका ना, ऐका ना, ऐका ना, ज्यावेळेस तुलसीदास महाराज जन्माला आले ना ते हसत हसत जन्माला आले, कसे? मांडी घालून बसा, हा बेटे बेटे सावधान, हाताची घडी, तोंडावर बोट, असं लेकरले हुशार आहेत तुमच्या गावात, आणि आनंद वाटला महाराज लेकर येऊन बसताय, कारण आजकाल काळाची गरज आहे, तरुण पोर कीर्तनात कथेत असले पाहिजे। म्हाताऱ्या माणसांना काय सांगावं महाराज, नाही का? त्यांनी बरेच अनुभव घेतलेले असतात, कथा ऐकायची खरी गरज लेकरांची, आणि आनंद वाटतो की तरुण आजकाल परमार्थाकडे येत आहे। लेकर हुशार आहे तुमच्या गावात, शांत बसायचं, मांडी घालून बसायचं। बाळा लेकरू जन्माला येताना कसं हसत जन्माला येतं का रडत? हसत येतं का रडत? तुम्ही बघितलं असेल ना, बरं लहान बाळ जास्त हसतं का जास्त रडत सांगा ना, तुम्ही घेत नाहीत का लहान बाळाला? घेता ना, काय करतं ते? जास्त रडत। पण महाराज ज्यावेळेस तुलसीदास जी जन्माला आले त्यावेळेस ते रडत नव्हते हो, ते हसत जन्माला आले। आणि अजून एक आश्चर्य महाराज, ज्यावेळेस ते जन्माला आले, जन्माला आलेलं लेकरू जन्माला आल्याबरोबर बोलत का?
बोलत का? नाही बोलत. आणि एखादं जर कदाचित जन्माला आल्याबरोबर बोललं तर आपण जाग्यावर राहू का? अहो महाराज, लेकरू कशाचं भूत 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 म्हणून पळून जाऊ? त्या लेकराजवळ कोण थांबणार आहे? पण तुलसीदास जी ज्यावेळी जन्माला आले, जन्माला आल्याबरोबर त्यांच्या मुखातून दोन अक्षर बाहेर आले, रा आणि म. राम. जन्माला आल्याबरोबर तुलसीदासजींच्या मुखामध्ये राम आहे. जन्माला आल्याबरोबर त्यांच्या चेहऱ्यावरती हसू आहे. आणि अजून सांगू, ते ज्यावेळेस जन्माला आले, जन्माला आल्याबरोबर त्यांच्या मुखामध्ये 32 दात होते. कोण होते तुलसीदासजी? ऐका, वय वर्ष 5 वर्षाचे झाले आणि जीवनातील आई वडील संपले, आई वडील गेले महाराज. 5 वर्षाचं बाळ आहे, कळत नाही, काही करता येत नाही. मग त्या लेकराचं काय कसं होणार? पण ऐका, ज्याला कुणी नसतं ना त्याला देव असतो. ज्याच्या जीवनामध्ये आई वडील नसतात त्याच्यासाठी साक्षात देव आई वडील बनून येतो. अहो महाराज, विचार काय करताय? तुलसीदासजींसाठी, अहो तुलसीदासजींचं संरक्षण करण्यासाठी, त्यांना लहानाचं मोठं करण्यासाठी साक्षात जगज्जननी आई जगदंबा पार्वतीची दुसरं रूप, एका दासीच्या रूपानं पार्वती माता स्वतः तुलसीदासजींचं रक्षण करण्यासाठी, त्यांचं पालन पोषण करण्यासाठी धरतीवर आल्या. पार्वती माता त्यांचं एका दासी स्वरूपामध्ये रक्षण करतायत, लहानाचं मोठं केलं. त्या दासीचं नाव होतं चुनिया माता. आता तुलसीदासजी मोठे झाले, लग्नाचं वय झालं आणि तुलसीदासजींचं लग्न झालं. त्यांच्या पत्नीचं नाव होतं रत्नावली. मी उद्या प्रश्न विचारणार आहे बरं, नाही तर तुम्ही इकून ऐकायचं आणि इकून सोडून द्यायचं. हा, गावकऱ्यांना मला इथं आणलंय रामायण सांगायला. बरं, मी फुकट नाही आलो. होय, फुकट आलो का मी? नाही, पैसे घेऊन आलोय. मग मी तुमचे पैसे घेतलेत ना, मग तुम्ही ते पैसे असे सूद समेत वसूल करायचे. हा, ध्यान देऊन कथा ऐकायची. मी उद्या प्रश्न विचारणार आहे. तुलसीदासजींच्या पत्नीचं नाव काय होतं? अहो आताच सांगितलं ना, विसरले तुम्ही? हे बरं आहे महाराज, तुम्ही विसरता म्हणून आमचे दुकान चालते ना. नाही तर एकदा रामायण झाल्यावर तुम्ही पाठ केला, दुसऱ्या वर्षी आम्हाला याची काय गरज आहे? बरोबर आहे का नाही? तुलसीदासजींच्या पत्नीचं नाव होत रत्नावली. ऐका, लग्न झालं तुलसीदासजींचं आणि रत्नावलीचं एक अतूट नातं. आता नवरा बायकोचं नातं किती घट्ट असतं सगळ्यांना माहिती. तुलसीदासजींचं रत्नावलीवरती एवढं प्रेम, एवढं प्रेम, एवढं प्रेम. तुलसीदासजी एक मिनिट सुद्धा तिला सोडून राहत नव्हते. ऐका महाराज, संसारामध्ये माया किती वाईट असते. अरे जे तुलसीदासजी जन्माला आल्याबरोबर राम म्हणतात, जे तुलसीदासजी जन्माला आल्याबरोबर हसतात, अरे जे तुलसीदासजी ज्यांच्या मुखामध्ये जन्माला आल्याबरोबर 32 दात आहेत, तो एवढा महात्मा सुद्धा लग्न झाल्याच्या नंतर बिघडला. मावळी दादा, म्हणून लग्न करू नका. लग्न झाल्यावर तुलसीदासजी बिघडले महाराज. भगवंतावरची माया दूर झाली आणि ती माया पत्नीवर म्हणजे संसारावर गेली. माया किती वाईट असते. ऐका, आपण जे म्हणतो ना, माझ्या बायकोचं माझ्यावर लय प्रेम आहे, माझी बायको मला लय जीव लावते, काही नसतं बरं का? बायको नवऱ्यावर कुठपर्यंत प्रेम करते? आत्ता पाठीमागे जानेवारी महिन्यात एक सण झाला बघा, कोणता? संक्रांतीचा. झालं ना संक्रांतीमध्ये, संक्रांतीचा सण जवळ आला की महिला मंडळी अगोदरच 8-10 दिवसापासून, मालक संक्रांत आली बरं का, संक्रांतीला मला दागिना करायचा आहे, काही काय म्हणतात मला साडी घ्यायची आहे. मालकानं जर संक्रांतीला साडी घेऊन दिली, एवढं नाव घेतात मालकाचं, एवढं नाव घेतात, एवढं नाव घेतात. आणि जर त्याच्या उलट जर त्यानं साडी नाही घेऊन दिली तर इतकी बोट मोडी त्यात पाहायचं काम नाही महाराज. बायको नवऱ्यावर कुठपर्यंत प्रेम करते. आणि जे म्हणतात ना महाराज, नवरा बायकोचं खरं प्रेम असतं, इथं बसलेल्या सगळ्यांनी सांगायचं मला. कोरोना माहितीये ना तुम्हाला? माहितीये ना कोरोना? इकडे आलता का नाही भाऊ? आलता का? इकडे पण होता ना? हा, सगळीकडेच होता महाराज, पूर्ण देशात होता कोरोना. जे जे म्हणतात ना माझ्या बायकोचं माझ्यावर लय प्रेम आहे, माझा एक मित्र होता, त्याचं नाव नाही सांगा, नवीन नवीन लग्न झालं, 1-1.5 वर्ष झालं लग्नाला, असंच एका दिवशी सहज बसलो म्हणे, महाराज माझी बायको मला लय जीव लावते. म्हटलं चांगली गोष्ट, चांगली बायको भेटायला सुद्धा नशीब लागतं.
तुला चांगली भेटली, प्रेम करते, म्हटलं चांगली गोष्ट आहे. हो महाराज, खूप प्रेम करते. आणि मध्ये कोरोना आला आणि त्या कोरोनामध्ये सगळे कथा कीर्तन बंद झाले आणि तो मित्र एका दिवशी सहज पुण्याला गेला. पुण्याला गेला आणि येता येता चेक पोस्ट वरती त्याला तपासलं आणि त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. ऐका बरं का, रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. घरी आला, बायकोनं पाहिलं, बायको म्हणे मालक कुठून आले, म्हणे पुण्याहून. बर, तपासणी केली का, कारण गावात आल्याबरोबर आधी तपासू लागले मग गावात घेऊ लागले. हा, तपासणी केली का, म्हणे हो, दाखवा रिपोर्ट. रिपोर्ट पॉझिटिव्ह. जो म्हणत होता ना माझ्यावर बायकोचं लय प्रेम आहे, त्याचं सांगायला. रिपोर्ट पॉझिटिव्ह. जी बायको ताटाला ताट लावून जेवत होती ती बायको आल्याबरोबर तिनं सांगितलं मुक्काम पोस्ट आखाडा. कोणता, घरचा नाही हो, शेतातला. हा, मुक्काम पोस्ट आखाडा, 14 दिवस तू त्या काठावर, मी या काठावर. हा, 14 दिवस आपली भेट होणे अजिबात नाही महाराज. ऐका, अहो ते सोडून द्या हो, जेवायला जर बसला, जेवायला जर बसला, तुमच्या इकडे ते भाजी वाढतात त्याला काय म्हणतात, पळी, चमचा, काय म्हणतात, चमचा. हा, तर तो चमचा असा हातभर लांब असतो, बरोबर ना. हा, ती जर त्याला भाजी वाढायला गेली तर चमच्यानं भाजी वाढत नव्हती, त्या चमच्याला अजून हातभर दांडक बांधलं होतं आणि लांबून भाजी वाढत होती. कशाच प्रेम, कशाच काय, लय बायको प्रेम करते, काय नसतं महाराज, ही सगळी माया आहे, माया. ऐका, एक म्हातार 80 वर्षाचं वय झालेलं आणि म्हातारीचा हात हातात धरलेला भोकरच्या बाजारात फिरू लागलं. इथून जवळ आहे ना भोकर, भोकरच्या बाजारात फिरू लागलं. मी त्या बाबाकडे पाहिलं, मी विचार केला, म्हटलं काय प्रेम आहे आजीवर, 80 वर्ष वय झालंय बाबाचं तरी सुद्धा अजून म्हातारीचा हात हातात आहे, एवढं प्रेम. मला राहावलंच नाही, कथा झाली. कथा झाल्याच्या नंतर मी त्या म्हाताऱ्याला जाऊन भेटलो, म्हटलं बाबा, बाबा किती जीव लावता तुम्ही आजीला, 80 वर्ष वय झालंय तुमचं तरी सुद्धा म्हातारीचा हात हातात धरून चालता. ते म्हाताऱ्याने माझ्याकडे पाहिलं, म्हणे संतोष महाराज कशाचं प्रेम, कशाचं काय. मी म्हटलं असं का म्हणता, मग तुम्ही हात का आजीचा हातात धरला होता. ते म्हणे महाराज तिचा हात सोडला की ती लुगड्याच्या दुकानात घुसती, म्हणून हाताला हात धरून चलू लागलो. असं म्हणलं काय प्रेम सांगा. तुलसीदासजींचा अतिशय प्रेम रत्नावलीवरती. आणि एका दिवशी काय झालं, रत्नावली माहेरी गेली आणि तुलसीदासजी गावाकडे एकटे. 4-5 दिवस झाले, पत्नी सोबत राहायची सवय झालेली, बायको माहेरी निघून गेली, तुलसीदासजींना करमत नव्हतं. अरे ऐका रे, तुलसीदासजी कोण होते ज्यांनी आपल्या समोर रामायण ठेवलं. माहेरी निघून गेली, तुलसीदासजींना करमत नव्हतं. तुलसीदासजींनी मनामध्ये विचार केला, आता मी माझ्या पत्नीशिवाय राहू शकत नाही, मला माझ्या पत्नीकडे जायचं आहे. कामातूर झाले, पावसाळ्याचे दिवस होते, पाऊस पडतोय, बाहेर ढगांचा कडकडाट आहे, विजांचा कडकडाट आहे, मुसळधार पाऊस चालू आहे. आणि तुलसीदासजीने विचार केला, मला माझ्या पत्नीकडे जायचं आहे. ऐका बरं का, निघाले महाराज त्या अवस्थेमध्ये, रात्रीचे 12 वाजलेले आहेत, वरून पाऊस चालू आहे. तुलसीदासजी निघाले रत्नावलीकडे जाण्यासाठी, पण जात असताना मध्ये एक नदी लागली. नदी पार करायची, त्यावेळेस काही जहाज नाव वगैरे काही नव्हतं महाराज. त्या नदीच्या काठावर आले, पाहिलं एक लाकडाच्या ओंडक्यासारखं काहीतरी दिसतंय, म्हणून तुलसीदासजी त्या लाकडाच्या ओंडक्यासारख्या दिसणाऱ्या वस्तू त्या ठिकाणी त्याच्यावर बसले आणि नदीच्या पलीकडे गेले. ऐका, नदीच्या पलीकडे गेले, घरापर्यंत जाऊन पोहोचले. रत्नावली वरती होती दुसऱ्या मजल्यावर. आता वरी जायचंय, कसं जायचं, एक दोरीसारखं काहीतरी लांबत होतं, पाहिलं आणि विचार केला, रत्नावलीनं तर माझ्यासाठी अगोदरच इथं योजना आखून ठेवली. तिला माहित होतं का काय, की मी येणार आहे म्हणून दोरी बांधून ठेवली. तुलसीदासजींना वाटलं, तुलसीदासजींनी त्या दोरीसारख्या वाटणाऱ्या वस्तूला पकडलं, सरसर 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 वर गेले. आणि ज्या वेळेस वर पोचले, रत्नावलीनं पाहिलं, कडकडून तुलसीदासजीनं त्यांना मिठी मारली. आणि ज्या वेळेस मिठी मारली, रत्नावली म्हणते, मालक मालक, एवढ्या रात्रीचे 12 वाजले, बाहेर पाऊस चालू आहे, या पावसामध्ये तुम्ही माझ्याकडे आला, एवढी काय गरज होती, तुम्ही सकाळी सुद्धा येऊ शकत होते.
तुलसीदासजी रत्नावलीला म्हणतात अगं मला तुझी आठवण झाली, मला राहवत नव्हतं, मी त्या आहे त्या अवस्थेमध्ये आलो. ऐका महाराज, तुलसीदासजीच्या पत्नीनं पाहिलं म्हणे मालक मी तर वरती दुसऱ्या मजल्यावर होते, तुम्ही खालून माझ्यापर्यंत वरपर्यंत कशी आलात. खिडकी पशी गेले पाहिलं, तुलसीदासजी म्हणले अगं खोटं बोलतेस, अगं तूच तर माझ्यासाठी दोरी बांधून ठेवली होती खाली. रत्नावली म्हटली दोरी, मी कसली दोरी बांधली नाही, चला बघू. खिडकी पर्यंत गेले पाहिलं तर ती कोणती दोरी नव्हती, तर तो एक भला मोठा अजगर होता आणि तो अजगर त्या ठिकाणी लटकत होता. तुलसीदासजीने पाहिलं त्यावेळेस महाराज डोळे उघडले आणि रत्नावली म्हणते मालक मला भेटायला येण्यासाठी तुम्ही अजगर सुद्धा तुम्हाला कळाला नाही, अजगराची दोरी म्हणून माझ्यापर्यंत आले. झालं महाराज सकाळ झाली, महाराज रत्नावलीनं विचारलं मालक तुम्ही नदी ओलांडून आला मग नदीतून अलीकडे येण्यासाठी तुम्ही का पोहत आलात का. त्यावेळेस तुलसीदासजी म्हणतात नाही मी पोहत नाही आलो, उत्तर माझ्यासाठी नाव पाठवली होती, मी नाव पाठवून चला नदीच्या काठावरती गेले पाहिलं तर ती कुठली नाव नव्हती, ते कोणतं लाकडाचं ओंडकं नव्हतं तर एक मेलेलं प्रेत होतं आणि त्या प्रेतावरती बसून तुलसीदासजी या काठावर त्या काठावर आले होते. ज्यावेळेस हे दोनही दृश्य पाहिले त्यावेळेस ती रत्नावली बोलते मालक अहो या हाडामासाच्या शरीरासाठी तुम्हाला मेलेलं माणूस दिसलं नाही, तुम्हाला लटकणारा तो लटकणारा अजगर दिसला नाही, तुम्ही माझ्यापर्यंत येण्यासाठी एवढे कामातुर झालात, जीवाची पर्वा केली नाही, हाडामासाच्या शरीरासाठी जर तुम्ही एवढे कामातुर होऊन एवढे तल्लीन होऊन एवढी धावपळ करत माझ्यापर्यंत येताय, अहो या हाडामासाच्या शरीरासाठी जेवढी धावपळ केली तेवढी जर देवासाठी केली असती तर देव तुमच्या दारी आला असता. हे रत्नावलीचे शब्द आहेत. तुलसीदासजींचे कान उघडले आणि तुलसीदासजीने तेव्हापासून संसाराचा त्याग केला आणि सर्व संसार सोडून दिला आणि भगवत भक्तीमध्ये तल्लीन झाले. आता तुलसीदासजी घर प्रपंच करत नव्हते, पत्नीकडे जात नव्हते, मग काय करायचे, तर तुलसीदासजी सदोदित 24 तास फक्त एक नामस्मरण करायचे. कोणतं, तर ते नामस्मरण होतं महाराज प्रभू श्री रामचंद्राचं. आपणही सर्वजण अगदी 2 मिनिट हाताने टाळी वाजू आणि श्री रामचंद्राचं भजन करू. राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राम
मला काय माहित तुम्हाला खेळायचे म्हणून नाही का? आता काही काही गावामध्ये महिला मंडळीला उठायला परमिशन नसती, कारण कुठं कुठं कसं होतं महाराज.